अश्विन अमावस्या प्रदोषकाली असेल त्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन केलं जातं। आज सायंकाळी 6:05 रात्री 8:36 प्रदोष काळात लक्ष्मी पूजन करायचं आहे। या दिवशी घरासमोर रांगोळी काढली जाते, याविषयी पुराणात एक कथा आहे। अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र वास करते आणि फिरते देखील आणि आपल्या निवासासाठी जागा शोधू लागते। जिथे स्वच्छता, सौंदर्य, रसिकता, उद्योगप्रियता असेल तिथे ती आकर्षित होते। तसंच ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, धर्मनिष्ठ, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसं राहतात तेथे वास्तव्य करणं लक्ष्मीला आवडतं। चांगल्या मार्गानं मिळविलेल्या आणि चांगल्या मार्गानं खर्च होणाऱ्या पैशालाच लक्ष्मी म्हणतात। लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन आज केलं जातं। स्वस्तिक हे लक्ष्मीचं चिन्ह आहे, त्यामुळे वह्यांवरती स्वस्तिक काढलं जातं, शुभ लाभ असं लिहिलं जातं, श्री काढली जाते आणि नंतर लक्ष्मीचं पूजन केलं जातं। अर्थात चांगलं राहणं हे लक्ष्मीला आवडतं, प्रिय असतं, म्हणून मनापासून चांगलं राहण्याची प्रतिज्ञा आज घ्यायची असते। आज अलक्ष्मी निस्सारण सुद्धा आहे। अलक्ष्मी म्हणजे कोण आपण पाहूया। जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं त्यातून पहिल्यांदा अलक्ष्मीवरती आली तेव्हा तिने विचारलं देवांना मी कुठे राहू, तर देव म्हणाले जिथे अंधार आहे, जिथे अस्वच्छता आहे, जिथे अप्रामाणिक माणसं राहतात, जिथे अनिती आहे, जिथे गुंडगिरी आहे, जिथे भ्रष्टाचार आहे, तिथे तू राहा, अस्वच्छतेत तू राहा। अर्थात अलक्ष्मी त्या ठिकाणी राहायला गेली, अर्थात तिनं आपल्या विष्णूचा धावा केला आणि त्यांनी तिला आशीर्वाद दिला की लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुझी पूजा केली जाईल। अलक्ष्मीची पूजा आज केली जाते। अलक्ष्मीचं वाहन आहे गाढव आणि तिच्या हातात शस्त्र आहे झाडू। आज झाडूची पूजा केली जाते। आपल्याला माहिती असेल लक्ष्मी पूजनाच्या दिवशी झाडूची पूजा का करायची, तर घरात स्वच्छता राहावी, अलक्ष्मी घराच्या बाहेर जावं आणि लक्ष्मी घरात येऊ, ही त्यामागची भावना आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।